करोना सह जगण्याची आता आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. काय सांगाल आपण कोरोनासमोर जगण्याच्या संदर्भामध्ये, काय आपण लोकांना आपल्याकडून मार्गदर्शन कराल? कोरोनाच्या बरोबर जगणं ही सध्या यासाठी हे वाक्य वापरावं लागतं कारण आज वॅक्सिन नाही आहे. हां, आपल्याजवळ वॅक्सिन असलं तर मग वॅक्सिन घेतल्यावर कोरोना होणार नाही असा त्यातला भाग आहे. बरोबर. त्यामुळे वॅक्सिन येऊपर्यंत कदाचित आणखीन 2 महिने लागतील, 3 महिने लागतील सांगता येणार नाही. बरोबर. पण तोपर्यंत आपल्याला जगायचं आहे तर आपण कसं जगूया? लॉकडाऊन करून बसून बसलो तर आपली अर्थव्यवस्थेचं काय होईल? सामान्य ज्याचा हातावर पोट आहे त्याचं काय होईल? जो रोज कमवतो खातो त्याचं काय होईल? किंवा जे आज बिझनेस हाऊसेस आहेत त्यांनी जर का तिथले त्यांचे नोकर वर्ग गेलाच नाही, कर्मचारी गेलेच नाही तिथे, तर त्यांचं कसं होईल? व्यवसाय बंद होतील. माननीय एक मोठे उद्योगपती ज्यांचं खूप आदरणीय नाव आपण घेतो, रतन टाटाजी, त्यांनीसुद्धा हे स्पष्ट सांगितलं की हे वर्ष नफा नुकसानीचं विचार करायचा नाही, हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगा, म्हणजे जिवंत राहण्यासाठी, ज्याला म्हणतो आपण जगण्यासाठी. म्हणजे यामुळे आपले जे आर्थिक ताणतणाव, मानसिक ताणतणाव, कुठल्याही गोष्टी यामध्ये आता येता कामा नये. आणि आपण एवढंच आहे की आता आपल्याला कोरोनाबरोबर जगायचंच आहे, त्या दृष्टिकोनातून शिक्षित व्हावं. आता हे करत असताना आपल्याला काय करावं लागेल? तर माझं म्हणणं आहे SMS, आपण SMS पद्धत माझ्या दृष्टीने SMS, यस, काय SMS आम्हाला जरा समजून सांगा. एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. अच्छा. एम म्हणजे मास्क. हां. आणि एस म्हणजे सॅनिटायझर, म्हणजे सॅनिटाईज्ड हँड्स. ओके. आपण वारंवार हात धुवावेत. अच्छा. हा त्यामागचा महत्त्वाचा आहे. सरफेस क्लीन करा म्हणजे सॅनिटायझर आपण असं म्हणू. SMS याचा वापर करावा लागेल आणि आपलं दैनंदिन जीवन आपल्याला जगावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही आहे, घाबरून जाण्याचा विषय नाही. एखादं काम करण्यापासून प्रतिबंध करावं असाही मी म्हणणार नाही. अच्छा. आता आपण आपलं जे काही व्यावसायिक असेल व्यवसाय करा, नोकरी असेल नोकरी करा, प्रोफेशन असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल त्यांनी आपापली नोकरी करा, सगळं करा. पण SMS पद्धतीचा वापर करत करत करा. तुम्हाला काही होणार नाही अशी मी या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. अच्छा. कोमॉर्बिड लोकांनी जरा अधिक काळजी घ्या, सिनियर सिटीजननी अधिक काळजी घ्या, त्यांनी बाहेर अनावश्यक जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाऊ नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे.